नमस्कार, वेलकम टू श्रीमाईज गॅलरिया। तर चला, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे। ॲक्च्युली आम्ही एक 2 आठवडे झाले माझा व्हिडिओ बनवणं झाला नाही आणि टाकणं झाला नाही। या 2 आठवड्यांमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या। जसं मी अमरावतीला गेली, अमरावतीला भागवत होतं, तिकडे वेगवेगळे ड्रामे वगैरे झाले, ते सगळे व्हिडिओही टाकायचे आहे। त्यानंतर भागवताच्या जेवणाचाही व्हिडिओ टाकायचा आहे। पण आजचा व्हिडिओ मी लवकर टाकते कारण हा व्हिडिओ खूप छान झाला। ॲक्च्युली हा सवाशिनी गावाला गेल्यावर आम्ही सवाशिनी जी घातल्या त्याचा हा व्हिडिओ आहे। तर तुम्ही बघू शकता, गावाला गेलो की शेतात झोपाळा बांधणे, त्यानंतर कोणी माझी ओटी भरली की श्रीमयी सांगते की मला पण तसंच करा, तर मग श्रीमयी असं सगळ्यांकडून करून घेते, मला टिकू लाव, मला हातात काहीतरी दे वगैरे। तर अशा प्रकारे आमचे गावाकडचे दिवस जातात। आणि त्यात आम्ही मंगळवारी सवाशिनी घातल्या, तर तुम्ही बघू शकता हे पुरण आहे, पुरण बनवलेलं, आणि सगळे हेल्प करत होते कामामध्ये। तर पुरण, आमटी, भजी, पापड, कुरड्या अशा सगळ्या प्रकारचा स्वयंपाक केला होता। मसाले, सॉरी, जिरा राईस होता आणि डाळ। तर असं हे सवाशिनींचं जेवण होतं। तर इकडे माझ्या बाहेर आत्ते सासूबाई जिरा राईस बनवत आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान असा जिरा राईस चुलीवर बनवला त्यांनी, आणि मी पहिल्यांदा जिरा राईस असा एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये बघितलेला, कारण मी इतका मोठा कधी बनवत नाही। त्यानंतर हे आमचं मागचं अंगण आहे, जिकडे की सनफ्लावर दिसतं तुम्हाला आणि वेगवेगळ्या झाडं दिसतात। निंबाचं झाड आहे, खूप निंब आलेली आहे यावर्षी, आणि घरातही सगळ्या गोष्टीचं असं आनंदी वातावरण होतं। तर तुम्ही बघू शकता सवाशिनी घालायच्या म्हणून मग मी साडी अशी छान काठापदराची ब्ल्यू कलरची साडी नेसलेली, आणि त्याला हिरवा पदर होता। आणि आम्ही निघालो ग्रामदेवतेच्या दर्शनाला, ॲक्च्युली हेळजाई देवीचं दर्शन घेऊन त्याच आपल्याला सवाशिनी घालायच्या असतात त्याच देवीच्या। तर असं आम्ही आता निघालेलो दर्शन करायला। तर श्रीमयीनी छानसा रेड फ्रॉक घातलेला, पण तिने खूप वेळ फ्रॉक ठेवला नाही, ती कंटाळते नवीन कपड्यांमध्ये, म्हणून फक्त दर्शनापुरतं आम्ही तिला फ्रॉक घातलेला। तर तुम्ही बघू शकता आई, पप्पा, मी, श्रीमयी आणि विशाल असं आम्ही सगळेजणं निघालो आहे दर्शनाला। तर असं छान असं दर्शन झालं, सकाळची वेळ होती, वातावरण एकदम मस्त होतं। गावाकडे तसंही भरपूर वेळपर्यंत असं थंड वातावरण असतं, लगेचच असं खूप चटक ऊन नसतं, त्याच्यामुळे आपण जाऊ शकतो, म्हणजे कुठे फिरायचं असेल तर 9-10 पर्यंत आपण जाऊ शकतो। तर मंदिराची एंट्री घेतली की लगेचच आपल्याला एक महादेवाचं दर्शन होतं, त्याच्यानंतर एक तुळशी वृंदावन आहे आणि सप्तऋषी वृंदावनासमोर मंदिर आहे। तर दर्शनाला जाताना आपल्याला असं आपल्याला एक गोल फेरी मारून जावं लागतं। आणि आम्ही मंदिरात गेलो, मंदिरात गेल्यावर आपल्याला देवीची ओटी भरायची असते, देवीला नैवेद्य न्यायचा असतो पुरणाच्या पोळीचा। याच्या आधी सकाळी आम्ही देवीला जाऊन निमंत्रण देऊन आलेलो की आज सवाशिनी घालतो आहे तर तूही जेवायला ये असं म्हणून। आणि मग इकडे येतानाही देवीला ताट आणावं लागतं, ओटी भरावी लागते, आणि तुम्हाला आतमध्ये देवीच्या मंदिराचाही व्ह्यू दिसेल। आपल्याला आतमध्ये जाऊन देवीची पूजा करता येते, त्यानंतर ओटी भरता येते आणि सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या हाताने करू देतात। तर असं हे खूप सुंदर दर्शन होतं, आणि मंदिरात गेल्यावरचा एक आनंद वेगळा असतो की आपण ओटी इतक्या जवळून भरू शकतो किंवा पूजा इतकी छान करू शकतो याचा। जो काही आपण नैवेद्य नेतो पुरणपोळीचा वगैरे, तो ते लोक इकडे देवीला दाखवतात, आपला भोग दाखवायला लावतात, आणि त्यानंतर तिकडेच ज्योतिबाचं मंदिर आहे आतमध्येच। आणि इकडे आपल्याला जर काही साडी द्यायची असेल, ब्लाऊज पीस द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो, आणि ज्योतिबासाठी पण आपण टॉवेल, नारळ असं नेऊ शकतो। तर तुम्ही बघू शकता असं छान ओटीची तयारी केलेली, आणि खूप सुंदर असं आरतीचं ताट आणि नैवेद्याचं ताट आणलेलं। आणि त्यानंतर मी आतमध्ये गेली देवीच्या मंदिरात। आतमध्ये गेल्यावर आपण आपली पूजा करू शकतो, जसं आपल्याला दिवा लावायचा आहे, कापूर लावायचा आहे, आरती करायची आहे, तर ते आपण करू शकतो। ॲक्च्युली आजच्या दिवशी खूप जास्त गर्दी होती, मंगळवार आणि शुक्रवारी खूप गर्दी असते, त्यामुळे सगळ्यांनाच एक एक चान्स मिळाली पाहिजे, म्हणून इकडे थोड्या वेळातच आम्ही उरकलं आणि आम्ही लगेचच बाहेर ज्योतिबाच्या दर्शनाला निघालो। तर तुम्ही बघू शकता असं इतकं छान आतमध्ये जवळ जाऊन आपल्याला ओटी भरता येणं, देवाला फुलं बिलं ऑफर करता येणं खूप महत्त्वाचं असतं। तर हा सवाशिनीचा दिवस, मी पहिल्यांदा सवाशिनी घातलेल्या, मला माहीत नव्हतं याआधी कशा घालतात ते। तर हे खूप सुंदर, तर देवीच्या सवाशिनी घालणं आणि ओट्या भरणं हे खूप महत्त्वाचं असतं, म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी असतं, लग्न जमलं की सवाशिनी घालतात, आपण कुठून देवावरून आलं तरी सवाशिनी घालतात। तर अशा ह्या सवाशिनी घातल्या जातात, त्याआधी सकाळी आपल्याला जाऊन देवीला आमंत्रण देऊन देवीची ओटी भरून यावं लागतं, देवीला नैवेद्याचं ताट न्यावं लागतं आणि त्यानंतर सवाशिनी घालतात। तर सवाशिनीच्या जेवणांमध्ये तेच असतं, जसं आपण पुरणपोळी, आमटी, गुडवणी वगैरे करतो तसं। तर देवीचं दर्शन झालं की बाहेर तुळशी वृंदावनाला जाऊन आपण तुळशीला फेरी मारून, तुळशीलाही
नैवेद्य दाखवावा लागतो, हळदी कुंकू लावून आरती करायची, जे काही आपल्याला करायचं असेल ते करायचं. आणि याच मंदिराच्या परिसरात असे बरेचसे छोटे छोटे मंदिर आहे जिकडे आपल्याला पुरातन काळात कोरलेल्या मूर्ती वगैरे दिसतात, आणि ज्योतिबा आणि ज्या सात देव्या आहेत त्यांचंही मंदिर आहे. तर गोल फेरी मारून, मंदिराला गोल फेरी मारून गेलं की आपल्याला ज्योतिबाचं दर्शन होते. नंतर तुम्ही बघू शकता श्रीमयीची सगळीकडे गडबड चालली आहे, तिलाच सगळ्या देवांना हळदी कुंकू लावायचं आहे. तर इकडे ज्योतिबाच्या मंदिरातही आपण बघू शकतो, इकडे सात देवींचं दर्शन आणि ज्योतिबाचं दर्शन होतं. इथेही आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो, आणि ज्योतिबासाठी आपल्याला जे नारळ दुपट्टा जे काही आणायचं असेल, टॉवल नारळ ते आणावं लागतं, आणि त्यांना आपण अशा प्रकारे घालवू शकतो. म्हणजे असं घालायचं डोक्यात टोपी आणि बाहेरून टॉवेल असा लावायचा, आणि त्यानंतर देवाला आपण जे काही आपल्याला द्यायचं आहे, नारळ द्यायचं आहे किंवा आपल्याला काही दक्षिणा ठेवायची असेल तर तिथे आपण ठेवू शकतो. तर तिकडे ब्राह्मण असतात, ते आपल्याला सांगतात पूजा कशी करायची, आणि त्याप्रमाणे आपल्याला म्हणजे आपल्याला जे काही इच्छा आहे त्याप्रमाणे आपण ब्राह्मणालाही दक्षिणा देऊ शकतो. तर असं हे मंदिरातलं दर्शन असं आपल्याला एकदम जवळून घ्यायला मिळतं, छानशी ओटी भरल्या जाते, मन एकदम प्रसन्न होते, आणि घरीही सवाशिनींचं जेवण एकदम मस्त झालेलं, छान आनंदीमय वातावरण होतं. आणि तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला सगळं दर्शन असं घेताना असं सगळं जवळून असं हात लावून वगैरे असं घेता येतं. तर इकडे बरीच गर्दी होती यावेळेस, कारण मंगळवारच्या दिवशी सगळ्यांच्या यात्रा वगैरे असतात, तर ते लोक येतात यात्रेसाठी. आणि इकडे बाहेरच्या परिसरात तुम्ही बघू शकता ज्या पुरातन कोरीव मूर्ती होत्या तशातल्या दगडात कोरलेल्या बऱ्याचशा मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्याही मूर्तींना आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो, त्यांनाही आमंत्रण द्यायचं असतं की जेवायला या म्हणून, कारण तेही देवी देवतांचे रूपं असतात. काही ठिकाणी नारायण, काही ठिकाणी गणपती असे देव दगडांमध्ये कोरलेले आहे. तर असं हे गावाकडचं ग्रामदेवतेचं दर्शन, आणि ग्रामदेवतेच्या दर्शनाने जी आपली सुरुवात होते दिवसाची ती छान असते. तर असं इकडे एक महादेवाचं छोटंसं त्यांनी लिंग बनवलेलं आहे, तिथेही आपल्याला पूजा करता येते, आणि आपण घरातून जे काही फुलं वगैरे आणलं आहे, नैवेद्य आणलं आहे तोही दाखवू शकतो. त्यानंतर इकडे जी ही जी बाजू दिसते ही आता कोरडी आहे, पण हे तळं असतं ॲक्च्युली. तर इकडे एक नैवेद्य आम्ही जे माशांसाठी असतो, माशांना घालायचं असतं, तो म्हणजे मासे आहे किंवा मग कोणीही प्राणी येऊन खाईल, त्यासाठी आपल्याला नैवेद्य कुस्करून टाकावं लागतो, आणि त्यानंतर तिकडे पाणीही सोडावं लागतं, म्हणजे त्यांना पाणी आणि नैवेद्य असं दोन्ही दिलं जातं. त्यानंतर जे जेवणाचं ताट आहे ते आपल्याला मंदिरात परत द्यावं लागतं. तर मंदिराच्या परिसरात आम्ही असे फोटो काढले, आणि घरी आल्यावर नंतर आमची लगेचच तयारी झाली ती सवाशिनींना जेवायला बोलवायची. तर त्यासाठी मी थोडीशी मदत करत होती, ताटंबिटं पुसून घेतले, ताटंवाट्या पुसून घेतल्या, कारण स्वयंपाक तर सगळा माझ्या सासूबाईंनी, आत्ते सासूबाईंनी वगैरे, चुलत सासूबाईंनी यांनीच केला. तर तुम्ही बघू शकता अशा छान टम्म फुगलेल्या पुरणाच्या पोळ्या त्या करत होत्या, आणि मला इतकी छान अशी पुरणाची पोळी वगैरे काही येत नाही. आणि श्रीमयीचं सारखं चालतं, इकडच्या दरवाजांना तिचे हात पुरते, म्हणजे लावायला उघडायला, तर ही सगळे दरवाजे बंद करते आणि उघडते. हिचा दिवसभर हाच एक कार्यक्रम सुरू असतो. तर इकडच्या पुरणपोळ्यांचं विशेष म्हणजे इकडची पुरणपोळी अशी एकदम पातळ असते. मी विदर्भातली आहे तर विदर्भातली पुरणपोळी अशी छान जाड लेअर्ड असते, आणि जर तुम्ही ही पुरणपोळी पाहाल तर ही अगदी आपल्या चपातीसारखी असते. आणि इकडे गुळवणीसोबत खातात, आमच्याकडे पुरणपोळी दही किंवा तुपासोबत खातात, किंवा दुधासोबत ज्यांना जे आवडेल ते. तर इकडची आमटी मला खूप आवडते, आणि पुरणपोळी तर म्हणजे अगदी साधी असते, एवढी हेवी पण जात नाही, कारण आमच्याकडची पुरणपोळी म्हणजे असं अगदी पुरण जाड पुरणपोळी असते. तर मला ही पुरणपोळी आवडते आणि आमच्याकडची पुरणपोळी आवडते. तर असं छानसं पुरणपोळीचं जेवण ठेवायचं, सगळ्यांना जेवायला बोलवायचं, ते वाढायचा आनंद, त्यानंतर त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर असं तृप्तता बघून जे काही आपल्याला आनंद मिळतो तो एक वेगळा असतो. तर अशा आमच्या घरी सवाशिनींचं जेवण चाललेलं होतं. तर आम्ही चाललेलो, आमची सगळी मदत आणि मदत करणं एकमेकांना सगळी धावपळ चालली होती. त्यानंतर सगळ्याजणी आले आणि त्यांनीच पटापट मदत केली, म्हणजे जे काही कोणी सवाशिनी आल्या त्या सगळ्यांनी, आणि कोणी पटपट ताटं वाढू दे, कोणी काहीतरी करू दे असं करून पटापट मदत केली, आणि सगळ्यांचे सवाशिनींचे ताटं वाढले गेले. तितक्या वेळा त्या मॅडमचा कार्यक्रम तोच चाललेला, दरवाजे बंद करा, दरवाजे उघडा. तर तुम्हाला मी आत्ता स्वयंपाक दाखवते. ही आमटी आहे, त्यानंतर डाळ, भजी, पापड, कुरड्या हे सगळं केलेलं, आणि त्यानंतर सवाशिनींना जेवायला बसवलं. तर ह्या ज्या पहिल्या बसल्या या आमच्या मोठ्या सासूबाई आहे. तर अशा सगळ्या सासूबाई आलेल्या होत्या, आणि आत्ते सासूबाई आहे, कोणी चुलत सासूबाई आहे, तर अशा सगळ्याजणी आहे. आणि असं जेवायला बसवल्यावर सगळ्यांचे छान ताटं सजलेले आहे, तर तुम्ही बघू शकता खूप मस्त वाटते. आणि हे गावाकडचं घर आहे, हे ॲक्च्युली मला हे गावाकडचं घर, मातीतलंच घर खूप आवडते, पण बघू आमचं चाललं आहे आता थोडं रिडेव्हलपमेंटचं. तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्हाला गावाकडचं घर कसं वाटतं ते. आणि सगळ्या अशा छान आलेल्या लवकर, आणि 10:30 आमचं सवाशिनींचं जेवण झालेलं, त्यामुळे सवाशिनी खूप लवकर घातल्या गेल्या, आणि सगळ्यांना पटकन असं
जवायला वाढतं आलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. अजून बरेचसे व्हिडिओ अपलोड करायचे, भागवताच्या याच्यात झालेले ड्रामे, भरपूरशा गोष्टी बाकी आहे. तर त्याही झाल्या की मी ती तुम्हाला लगेचच शेअर करेल. तर असे जेवायला बसल्यावर मध्ये सुपारीचा विळा ठेवून आपण त्याला हळदी कुंकू वगैरे लावून त्याला ओवाळून अगरबत्तीनी सगळ्या सवाशिनींना हळदी कुंकू लावतात. आणि जेवण झाल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून आपल्याला जे काय द्यायचं आहे, जे काय आपली इच्छा असते, ब्लाऊज पीस, नारळ, अजून काही द्यायचं असलं तर ते देऊन सगळ्यांच्या पाया पडून त्यांना ते द्यावं लागतं. तर असं हे सवाशिनींचं जेवण आहे. तर तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात, गावाकडे तुमच्या गावाकडचे व्हिडिओ कसे असतात तेही सांगा. आणि या पण व्हिडिओला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.